जय हिंद मित्रांनो मिशन एम पी एस सीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आपण याच्यामध्ये जिओग्राफीचे आपले असे एकदम इम्पॉर्टंट असे वीस प्रश्न बघणार आहोत ते की प्रिवियस इयरमध्ये जे क्वेश्चन पेपर झाले होते आपले प्रिवियस इयरचे त्याच्यामध्ये आलेले आहेत ओके तर आता आपण हे प्रश्न बघणार आहोत आणि हा प्रश्न आपण बघण्या मागचा उद्देश एकच आहे तो म्हणजे येणारी आपली जी आता एक्झाम आहे तीस एप्रिलची कंबाईनची ती ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे वन लायनर प्रश्नाचं वेटेज जे जास्त असणार आहे मग त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे जे मागचे जे प्रश्न आहे ते आपल्याला पाठ झालेच पाहिजे आणि त्याचबरोबर त्या त्याच्यावर समजा त्यांनी काय काय विचारलं होतं किंवा ऑप्शन काय काय होते प्रत्येक प्रश्नाचे ते सुद्धा आपलं बघणं आपलं काम आहे कारण जर आपण जर काम केलं तरच आपला फायदा होईल आणि त्यांचा आता जे आयोगाचा जो ट्रेंड काय चालू आहे की जास्त जास्त काय करू फॅक्च्युअल डाटा जास्त विचार राहिले तर आपल्याला ते सुद्धा करायचं आहे ओके तर चला आता आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर आता आपण कमांड आपली म्हणजे त्याच्यावर मिळवायची आहे आपलं ऑप्शन थ्रू पण जायचं आहे आणि फास्टमध्ये कसं सोडवायचं ते पण बघायचं आहे ओके तर चला बघा पहिला प्रश्न काय बघा मित्रांनो की सन दोन हजार अकराच्या शिरगंती अहवालानुसार खालीपैकी कोणते विधान असत्य आहे बघा आता हे झालं लोकसंख्येवर प्रश्न हंड्रेड पर्सेंट येणार म्हणजे येणार तीस एप्रिलला पण येणार आणि आतापर्यंत जेवढ्या एक्झाम झाल्या मित्रांनो तुम्ही ग्रुप बी असू द्या सी असू द्या किंवा आपली राज्यसेवा असू द्या याच्यावर प्रश्न येतो म्हणजे येतोच तर बघा सन दोन हजार अकराच्या शिरगंती अहवालानुसार काय म्हणतात ते कोणते विधान असत्य आहे बघा प्रश्न चांगला वाचायचा काय म्हणते असत्य विचारलं आपल्याला म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचंय तर बघा आता महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे ठीक आहे आपल्याला समजा माहिती नाही ना तर खालचं वाचायचं बरं का संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा वाटा साधारणतः नऊ टक्के आहे महाराष्ट्राचा वाटा नऊ टक्के आहे हा ठीक आहे लगभग देशातील लोकसंख्येचे सर्वात जास्त वाटा उत्तर प्रदेशचा आहे एकशे टक्का बरोबर आहे माहिती आहे आपल्याला बाल लिंग प्रमाण बाबत महाराष्ट्राची परिस्थिती भारताच्या तुलनेत वाईट आहे हां बरोबर आहे कारण भारताचं बालिंग गुणोत्तर कमी आहे याच्यापेक्षा कशापेक्षा भारतापेक्षा कमी आहे एकशे टक्का ते पण बरोबर बरोबर आहे आणि संपूर्ण तशा जे महाराष्ट्राचा लोकसंख्येचा वाटा जो आहे नऊ पर्सेंट ते हा पण बरोबर आहे मग पहिलं मग पहिलंच चुकीचं आहे का का चुकीचं आहे कारण महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता भारतापेक्षा अधिक आहे म्हणतं पण नाही महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती मित्र नऊ no. सगळं आपला माहीत पाठच पाहिजे तीनशे पासष्ट चौरस पर किलोमीटर ओके okay? आता एवढी आहे आणि भारताची किती आहे तीनशे ब्याऐंशी आहे पाठच पाहिजे आपली भारताची की है, थी 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 ले ले ले। वो किती आहे तीनशे ब्याऐंशी आणि आपल्या महाराष्ट्राचे तीनशे पासष्ट याच्यामधला फरक सुद्धा विचारलेला बर का याच्यामधला फरक सुद्धा विचारलेला आहे तो किती फरक कितीचा येतो मग कितीचा सतराचा फरक पडतो तो पण आपल्याला पाठ पाहिजे हा फरक सुद्धा विचारून राहिला आहे त्यामुळं या छोट्या छोट्या गोष्टी करून घ्यायच्या पुढचं बघा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत डॅश डॅश याला अग्रक्रम देण्यात आला बघा आता दुसरीची जी पंचवार्षिक योजना झाली ती आपली कोणते क्षेत्र असं होतं त्याला जास्त अग्रक्रम आपण दिलं होतं शेती व्यवसाय पोलाद उद्योग सामाजिक न्याय का जल सिंचन बघा मित्रांनो शेती तर होतेच का शेती पहिल्या याच्यात पण होती दुसऱ्यात पण होती पण त्यांनी काय म्हटलं इथं अग्रकम म्हटलं दुसरे आणि दुसरं पंचवार्षिक म्हटलं तर काय होईल पोलाद उद्योग म्हणजे याचा आता शेती होती का म्हणजे शेती शेती नव्हती का नाही असा तर भानगड नाहीये शेतीवर आपण खर्च पण जास्त केलेला आहे असं असं म्हणजे शेतीवर आपण भर दिला नाही असा तला भाग नव्हता परंतु काय होतं आपण अग्रकम कशाला दिला होता तर पोलाद उद्योग दिला होता ओके हे लक्षात ठेवायचं दुसऱ्यामध्ये आणि पहिल्यामध्ये कशाला दिला आपण शेतीमध्ये दिला होता एवढं लक्षात ठेवायचं पुढचं बघा भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात अंतर आपण विचारलं बघा मित्रांनो आता हा प्रश्न पाठत झाला सगळ्याचा भारतीय प्रमाणवेळ असू द्या किंवा ग्रीनविच असू द्या किती साडेपाच तासाचं अंतर असतं ठीक आहे साडेपाच तासाचं काय असतं मित्रांनो अंतर असतं याच्यामध्ये आपण साडेपाच तासांना प्लसमध्ये द्यायच्यापेक्षा ग्रीनवीच भारतीय प्रमाण वेळ कुठे आहे एवढं लक्षात ठेवायचं आता आहे बरं का लक्षात ठेवायचं पुढचं बघा चौराश नंबर प्रश्न काय म्हणतो ईशान्य उत्तर पूर्वी रेल्वेचे मुख्यालय कुठे बघा आता हे सगळ्यात मेन गोष्ट आहे रेल्वेची मुख्यालय कुट मुं, किती आहे त्याचबरोबर कोणकोणतं मुख्यालय कुठं कुठं आहे आपल्या मा मु मुंबईमध्ये किती मुख्यालय पडते त्याचबरोबर दक्षिणला कोणतं आहे उत्तरला कोणतं आहे पूर्वाला कोणतं आहे वायुव्यला कोणतं आहे आपल्याला सगळं माहीतच पाहिजे मग विचारलं काय ईशान्य मग आता बघा हा आपला समजा आपण असं पकडलं तर ह्या साइडला आपलं काय येईन पूर्वईन ठीक आहे सगळं माहिती आहे ना इकडं पश्चिम ईन खाली दक्षिण येतं वरती उत्तर येतं ठीक आहे मग या ठिकाणी या दोन्हीच्यामध्ये काय असतं आग्नेय इथं काय असतं नैऋत्य ठीक आहे हा हा जो कोपरा इथं काय असतो वायव्य हो। आणि हा कोपरा असतो ईशान्य मग आपल्याला काय विचारलं उत्तर पूर्व म्हणजे ईशान्य म्हणजे ह्या भागात ह्या भागात आपल्याला विचारलं मग ह्या भागात आपली मुंबई येते का नाही येत मुंबई येते का नाही येत सिकंदराबाद येतं का नाही येत गोरखपूर किंवा गुवाहाटी या दोनमध्ये आपण होऊ शकतो गोरखपूर का गुवाहाटी पण मित्रांनो याचं उत्तर काय मित्रांनो बघा उत्तर पूर्वी रेल्वे म्हटलं तर त्याचं उत्तर द्यायचं गोरखपूर काय द्यायचं गोरखपूर उत्तर द्यायचं परंतु निस्त जर पूर्वी पूर्वी भाग जर म्हटलं असतं ना पूर्वी भाग तर मग त्यावेळेस गुवाहाटीचं नाव आलं असतं ओके पण नाही नाही उत्तर पुर काउंसामध्ये काय दिलं होतं उत्तर पूर्वी दिलं होतं ना तर उत्तर पूर्वी म्हणजे या ठिकाणी ते गुवाहाटी लागतं आपल्याला सॉरी गुवाहाटीने गोरखपूर लागतं युपी मधलं ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं मुन्याचं उत्तर काय आपलं एक नंबर पुढचं बघा पुढचं काय म्हणतं चौथ्या पंचवार्षिक योजने काळात खालीलपैकी काय घडले होते बघा आता जेवढा पंचवर्षी येऊन झालं तर आपल्या बारा तर ती कोणती पंचवर्षी योजना कोणत्या वर्षात झालती त्याचं मुख्य ध्येय काय होतं आपलं त्याच्या प्रत्येकाच्या आपण काय काय नवीन नवीन योजना आणल्या त्याचबरोबर ते ग्रोथ रेट वगैरे किती होता काय होता ते आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो ओके बघा चौथ्या पंचवर्षी योजने काळात खालपैकी काय घडले होते बुद्ध असल्याचा प्रसंग अधिक प्राथमिक शाळाची बांधणी झाली होती भाकरा आणि हिराकोट धरणाचा आरंभ झाला होता का भारत चीनचं युद्ध झालं होतं बघा मित्रांनो आता प्रत्येक गोष्ट ही झाली पाहिजे आता हा प्रश्न मित्रांनो आयोगाना कॅन्सल केलेलं आहे ठीक आहे आप आपण याच्यामध्येचं उत्तर निघत नव्हतं म्हणून कॅन्सल केलं आहे आता भाकरा नागर हिराकुल जर म्हटलं मित्रांनो हे पहिलीच पंचवर्षी योजनेमध्ये भारत चीनचं मन हे तिसऱ्या पंचवर्षी योजनेमध्ये येऊ राहिलं ठीक आहे म्हणजे ह्याच्यात काय आलं थोडंफार म्हणजे जे आपलं उत्तरमध्ये पाहिजे होतं ते आपलं भेटलं नाही चौथ्या पंचवर्ष योजनेमध्ये ठीक आहे काय घडलं होतं म्हणून याचं उत्तर आपण देऊ शकत नाही आपण पुढचा प्रश्न बघू पुढचं बघा अकराव्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट कोणते बघा अकरावीची जी योजना झाली ती प्रमुख उद्दिष्ट मग आता नेमका अकरावी पंचवीस योजना झाली केव्हा होती ना ते पण माहीत पाहिजे आपला सात ते बारामध्ये दोन हजार सात ते दोन हजार बाराच्या दरम्यान ती झाली होती ठीक आहे कोणती आपली अकरावी पंचवंशी योजना तर त्याच्यामध्ये प्रमुख उद्दिष्ट काय होतं लोकसंख्या वाढीचा निर्बंध स्त्रीचा आणि मुलीमधील ॲनिमी जे ॲनिमियाचं जे प्रमाण आहे ते योजना अखेरीस पन्नास टक्क्यावर आणणं होतं गरिबी हटाव कार्यक्रम केला का दोन हजार सातपर्यंत पर्यंत गरिबी पाच पर्सेंट कमी करायची होती बघा मित्रांनो आता ज्यावेळेस असं लंब उत्तर दिलं असताना तेच उत्तर असतं बरं का साधारणपणे म्हणजे सगळ्या वेळेस आस असणार नाही असं म्हणत नाही मी पण समजा आपल्याला काही येत नसलं तर रिक्स घ्यायचं असेल असं घेऊ शकतो आपण बघा त्यावेळेस काय झालं अकरामध्ये स्त्री जे आपल्या स्त्रिया जे मुली असते ना त्यांच्यामध्ये ॲनिमियाचे प्रमाण जे असतं ते क कमी आढळलं होतं मग त्याच्यामुळं पुढं प्रॉब्लेम येऊ शकते त्यांना त्याच्यामुळं त्या त्याच्यावर काय पन्नास टक्क्यावर आणणं होतं ते त्याच्यामुळं त्याच्यावर शाळापासूनच काम करायला पाहिजे असं त्यांनी एक योजना आणली होती म्हणून ते त्याचं उत्तर काय आपलं दोन्ही आणि दोन हजार सातपर्यंत गरिबी जी आहे ती काय करायची पाच पर्सेंटने कमी करणं बघा दोन हजार सातलाच ती योजना आली मग दोन हजार सातपर्यंत गरिबी योजना कमी करण्याचं उद्दिष्ट कसं राहील त्याचं ती यो म्हणजे ती पंचवीस योजना सातला सुरू झाली ना म्हणून हा ऑप्शन इथेच करतो गरिबी हटाव कार्यक्रम तर आपलं माहिती आहे चौथी पंचवंशी योजना ते पण येत नाही नंतर लोकसंख्या वाढीवर नि, नि, निर्बंध पण निर्बंध दो दोन हजार दोनचा आपलं जे दोन हजार किंवा दोन हजार दोनच्या दरम्यान हे आपला निर्बंध होतं त्यावेळेस ठीक आहे ती आपली दहावी पंचवीस योजना होती मग त्याच्यामुळं ते पण येत नाही म्हणून याचं उत्तर काय आपलं दोन नंबर पुढचं बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो मित्रांनो की खालीपैकी गोदावरीची जी आहे कोणती उपनदी नाही म्हणतं ठीक आहे गोदावरीची कोणती उपनदी नाही नाही बरं का आपल्याला काय करायचंय गोदावरीची कोणती उपनदी नाही म्हण आलं तर बघा इंद्रावती प्रवरा इंद्रायणी का दुधना बघा मित्रांनो आता याच्यामध्ये बघा इंद्रावती आहे गोदावरीची उपनदी ठीक आहे आता ही कशी आहे बघा इंद्रावती बघा इंद्रावती ना आता ही इंद्रावती कुठं उगम पावते माहिती मित्रांनो उडीसामध्ये उडीसामध्ये उगम पाहून इकडं आपल्या याच्यामध्ये अशी इंटर करते ती छत्तीसगडमधून आपल्या गडचिरोली साईडला इकडे येते ती ठीक आहे आणि ती आपल्या इथे अशी ह्या गोदरुला ह्या साईडला मिळते असं येऊन इकडं म्हणून ती आहे प्रवरासुद्धा आहे आणि दुधना पण आहे पण इंद्रायणी नाही आहे मग नेमकं इंद्रायणी कोणाची बापा इंद्रायणी इंद्रायणी काठी देवाची आलांदी आपण म्हणतो ती कशाची मी मित्रांनो भीमा नदीची कोणाची भीमा नदीची आहे उत्तर आपलं काय तीन नंबर एकदम इजी होता हा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण आहे बघा आता हे नेमकं जंगल आहे त्याच्यातलं प्रमाण आहे आपण म्हणजे आपण करतो की बाबा आपल्याला जंगल जास्त असलं पाहिजे आपण त्याच्यावर काम पण परंतु हा प्रश्न काय म्हणतो की महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण विचारलं आपल्याला एकवीस टक्के पंचवीस सत्तावीस दहा बघा मित्रांनो सत्तावीस टक्के पंचवीस टक्के एवढं काही प्रमाण जास्त नाही आहे आपल्याकडं आणि दहा टक्के एवढं कमी पण नाही आहे आपल्याला किती एकवीस टक्के लक्षात ठेवा किती जंगला खाली किती एकवीस टक्के आता हळूहळू आपल्या वाड़ तो वाढ वाढवायचंय कारण वाढवायलाच पाहिजे आणि सगळ्यात जास्त जर म्हटलं जंगल तर कुठे एमपीमध्ये येतं ठीक आहे एमपीमध्ये सगळ्यात लक्षात ठेवायचं पण आता पण पण असं नाही बरं का की प्रत्येक वेळेस एमपी म्हणजे जर त्यांना प्रश्न फिरून विचारला ना की जंगल वाढीचं आता सध्या जंगल वाढीचं प्रमाण म्हणजे झपाट्यानं वाढ कोणत्या राज्यामध्ये होत आहे तर ते उत्तर द्यायचं आंध्र आणि तेलंगणा आंध्र आणि तेलंगणामध्ये द्यायचं उत्तर म्हणजे सगळ्यात जास्त जर म्हटलं क्षेत्र तर ते क्षेत्र सगळ्यात जास्त एमपी मध्येच आहे परंतु वाढण्याचं प्रमाण जर आता कशात असेल ना तर त्याचं उत्तर द्यायचं आंध्र आणि तेलंगणा ठीक आहे एवढं लक्षात ठेवायचं पुढचं बघा महाराष्ट्राची निर्मिती डायडस्ट रोजी झाली बघा आता हे आपलं महाराष्ट्र आहे हे निर्मिती आपल्याला माहीतच पाहिजे मित्रांनो ठीक आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे पन्नास यापैकी नाही बघा मित्रांनो आता हा जो एकोणनव्वद जो प्रश्न मित्रांनो आता आपलं एक सरळ सरळ माहीत पाहिजे आपली महाराष्ट्राची निर्मिती केव्हा झाली काय झाली बघा आता हा प्रश्न मित्रांनो एकदम एकदम म्हणजे एकदम सोपा प्रश्न आहे प्रत्येकाला यायलाच पाहिजे हा प्रश्न बघा आता सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ संबंधच येत नाही पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला होता एक मे एकोणीसशे म्हणतं आता हा प्रश्न मित्रांनो तुमच्यावर सोडतो ओके याचं उत्तर तुम्ही कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या एकदम सोपा प्रश्न आहे आपलं उत्तर यायलाच पाहिजे ओके महाराष्ट्र निर्मिती केव्हा झाली होती आणि महाराष्ट्र पंचायतराची म्हणजे आपण सुरुवात केव्हा झाली होती सर्वात प्रथम जे पंचायतरा कोणा स्वीकारलं होतं याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या ओके पुढचा प्रश्न बघा माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा जो आहे ना ते डॅश डॅश जवळ आहे म्हणतो माथेरान ठीक आहे माथेरान कुठे आहे लोणावळा नेरुळ नेरळ का पुणे बघा मित्रांनो लोणावळा नेरुळ नेरळ का पुणे बघा मित्रांनो सगळ्यात मेन गोष्ट ना माथेरान तर त्याचं उत्तर काय मिळतं मित्रांनो आपलं त्याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो नेरळ काय यायला पाहिजे त्याचं उत्तर आपलं इथं नेरळ कारण मा लोणावळा झालं नेरूळ झालं पुणे झालं हे हे सगळे कुठं झाले मित्रांनो हे सगळे आपले पुण्यातले म्हणजे पुण्यातले भाग झाले ठीक आहे परंतु माथेरान सगळं माहीत पाहिजे रायगड ठीक आहे म्हणून त्याचं उत्तर काय आपलं नेरळ पुढचं बघा मित्रांनो भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली बघा एकदम इजी प्रश्न होता केव्हापासून सुरू झाली भारताची पहिली पंचवार्षिक योजना ठीक आहे भारताची पहिली पंचवीस योजना पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास का, 1 एप्रिल, का 1 एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न का एक मे एकोणीसशे पन्नास तर बघा मित्रांनो ती सुरू झाली होती एक एप्रिल एकोणीसशे एकावन्न कारण एकावन्न ते छप्पनमध्ये मध्ये आपली पहिली पंचवीस योजना सुरू झाली होती ठीक आहे एवढं माहीत पाहिजे आपल्या छोट्या छोट्या गोष्टी पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा जिल्ह्याचा जो पर्जन्य छायाच्या क्षेत्रात समावेश होतो बघा मित्रांनो आता पर्जन्य छाया म्हणजे काय मी पहिलं व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलंच पूर्ण डिटेलमध्ये बघा पण कोणत्या असा एका पर्यंत छाया म्हणजे त्याचा समावेश होतो सांगलीचा होतो शंभर टक्के होतो अहमदनगरचा काही भागाचा होतो आणि सोलापूरचा सुद्धा होतो म्हणून वरीलपैकी सर्व याचं उत्तर करायला पाहिजे मग वरीलपैकी सर्व ठीक आहे कारण काय असतं मित्रांनो आपला हा सह्याद्री पर्वत आहे ह्या ह्या साईडला समजून घ्यायचं इकडे हा कोकण आहे ठीक आहे मग ह्या सह्याद्री पर्वताच्या ह्या शाळोमध्ये एवढं जेवढा जो झोन येतो ना तेव्हा असतो पर्जन्य छायेचा म्हणजे त्याचे काय होतं फॉर एक्झाम्पल असं समजून घ्यायचं आपण की त्या डोंगराची छाया त्याला पर्जन्य छाया तिथे पाऊस पडत नाही जेवढ्या तुलनेतून कारण ह्या ठिकाणी काय होतं प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो कोकणात कारण हे डोंगरामुळे आळवल्यामुळं आणि नंतर काय होतं वारे एकदम तेजीनं पुढे पळते मग कारण पुढे डोंगर नसतो पण ह्या डोंगराच्या पायथ्यालगत जेवढे जे की आपल्याला शहरं गावं जी येते ना मित्रांनो तर ते काय होतं किंवा जिल्ह्यात येत असेल ना काही थोडेफार भाग येतो समजा तर त्या भागामध्ये काय होतं पाऊस म्हणजे त्या प्रमाणात जास्त तसं पडत नाही म्हणून त्याला आपण काय होतं पर्जन्य छायाचा प्रदेश ठीक आहे एवढं लक्षात ठेवा पुढचं बघा खालीपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षात जास्त असते बघा तापमान सर्वात जास्त दैनिक सरासरी तापमान म्हणजे कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त असतं हे आपल्याला पाहायचं आहे अलिबागला कशाला नाही अलिबाग कशाली मित्रांनो रायगडमध्ये येतं नाही येत पुण्याला नाही कोल्हापूरला संबंधच नाही सगळ्यात जास्त कुठं नागपूरला विदर्भात जायचं डायरेक्ट डायरेक्ट चंद्रपूर नागपूर त्या साईडला जायचं वर्धा साईडला त्या स त्या साईडला सगळ्यात जास्त काय असणार मित्रांनो सरासरीवर काम सरासरी विचारलं दैनिक सरासरी तापमान विचारलं आपल्याला तर ते कुठं असणार नागपूर नागपूरमध्ये असणार पुढचं बघा कोकणा कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली होती म्हणजे कोकण रेल्वे जी कॉर्पोरेशनची स्थापना आहे ती कोकणामध्ये केव्हा करण्यात आली होती असा प्रश्न आहे मित्रांनो हा एकोणीशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीशे नव्वद एकोणीशे पंच्याण्णव बघा आता अशा प्रश्नासाठीच आपल्याला काय करा मित्रांनो आता आयोग काय करणार आता असे फॅक्च्युअल प्रश्न विचार राहिलं तर आपलं काय करायचं असे फॅक्च्युअल प्रश्न जर आले तर घाबरून जायचं नाही अच्छा जा याच्यात जर पाठंतर असलं आपल्याला ठीक आहे काही लॉजिक लागत असलं तर ठीक आहे नाहीतर असे प्रश्न सरासर काय करायचं मित्रांनो स्किप करून टाकायचे ओके okay. स्किप करून टाकायचे असे प्रश्न सोडवायचे नाही एवढं लक्षात ठेवा आता या प्रश्न उत्तर काय मित्रांनो एकोणीसशे नव्वद काय एकोणीसशे नव्वदला आहे कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची जी स्थापना आहे ती एकोणीसशे नव्वदला झाली होती एवढं पाठ करून करून टाकायचं पुढचा बघा सातपुडा पर्वतरांगेमुळे डॅडॅश व डॅडॅशाची खोरी वेगळी झाली बघा आता हे नद्याची खोरी वेगळी करणं हे डोंगर रांगा हे आपलं पाठच पाहिजे मित्रांनो ओके आता याची ट्रिक्स कशी बघा एकदम सोपं आहे याच्यात आपलं काही चुकलंच न चुकलंच नाही पाहिजे याचं उत्तर बघून द्यापायला काय याचं उत्तर मित्रांनो नर्मदा आणि तापी आहे तर हे एकच आहे मित्र बघा सर्वात वर काय नर्मदा ठीक आहे नर्मदा नदी वाहते त्याच्या खाली आपलं सातपुडा जे पर्वतरांगा आहे ती त्याच्या खाली आपली तापी नदी येते ठीक आहे आणि जी तापी तापी नदी झाली आपली बघा नर्मदा नदी त्याच्यामुळं सातपुडा पर्वतरांग डॅद्याश या दोन खो खोऱ्याने वेगळी झाली मग ती कशामुळे झाली आहे नर्मदा आणि मूळ झालेली आहे मग आपली नर्मदा आली सात सातपुडा सातपुडा पर्वत झाला त्याच्यामध्ये नंतर आपली तापी नदी झाली तापी नदीच्या खाली आपलं काय मित्रांनो आपलं सातमाळा अजिंठा सातमाळा अजिंठाच्या रांगा येत्या आणि सातमाळा अजिंठा रांगाच्या खाली आपली काय आहे मित्रांनो मग आपली गोदावरी नदी येते आणि गोदावरी नदीच्या खाली काय आहे मित्रांनो हरिश्चंद्र बालाघाटच्या रांगा येत्या आणि हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली काही मग आपलं हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली आपली काय ती भीमा नदी येते काय ती भीमा नदी आणि भीमा नदीच्या खाली आपलं काय मित्रांनो शंभू महादेवच्या डोंगर रांगा आहेत या आणि शंभू महादेवच्या खाली आपलं काय मित्रांनो आपली कृष्णा नदी येते काय आहे ती कृष्णा नदी हा क्रम लक्षात ठेवा एवढा क्रम लक्षात ठेवला तर याच्यावर वारंवार प्रश्न आयोग विचारतो तर आपल्या क्रम जर लक्षात असला तर आपलं चुकणार नाही ओके आता याचं उत्तर काय आपलं नर्मदा आणि तापी पुढचं बघा कोकणात आर्द्रतेचे जे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते बघा आता नाही आर्द्रता सगळ्यात जास्त का असते बघा तिर जास्त पर्जन्यामुळं असतं सागर किनारे असल्यामुळं असतं का ते उष्ण कटिबंधीय व वर्षवने मुळं असतं का पश्चिम घाटामुळे बघा मित्रांनो आता सरासरी जर बघितलं ना तर हे कारण आहे बरं का म्हणजे थोड्याफार प्रमाणात जर बघितलं ना ही सगळे कारण त्याला कारणीभूत आहे पण हे म्हणजे प्रमाण जास्त असण्याचे कारण म्हणजे आपलं एकदम चांगलं कारण आपल्या शोधाचे ठीक आहे तर त्याचं कारण आहे मित्रांनो सागरी किनारा मग आता जास्त पर्जन्य विदर्भात सुद्धा पडतं काही आपण गडचिरो साईडला त्याचबरोबर उष्ण कटिबद्धी साधारण वर्ष वन पण पाहायला भेटते परंतु सागरी किनारा नाही आहे तिथे कारण आदराचा सगळ्यात जास्त कॉट त्या ठिकाणी पाहायला भेटत म्हणत त्या ठिकाणी सागरी किनारा असतो ओके लक्षात ठेवा म्हणजे उत्तर काही नाही आपलं शहाण्णवचं दोन नंबर पुढचं बघा सत्या नंबरचं काय म्हणतो की महाराष्ट्रामध्ये खालपैकी कोणती नदी जी पश्चिम वाहिनी नाही पश्चिम वाहिनी नाही मग वशिष्ठी आहे का आहे कारण वशिष्ठ नदी का, कोकणातील नदी मित्रांनो तापी आहे महाराष्ट्रातील सर्वात पश्चिम मन, आणि सर्वात मोठी नदी म्हणू शकतो आपण तिला भीमा नाही भीमा कुठं पूर्वेकडे वाती आणि उल्हास तर आहेच आहे कोकणातील सर्वात लांब नदी म्हणतो आपण तिला ठीक आहे तर याचं उत्तर काय मग आपलं भीमा ठीक आहे भीमाचं उगम कुठं भीमाशेखर पुणे मध्ये एवढं आपल्याला माहित पाहिजे आणि ती पुढं बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते ठीक आहे एवढं आपल्याला माहित पाहिजे म्हणून एकदम हा जो प्रश्न होता ना नद्या विचार ना एकदम सोपा असतो फक्त आपल्याला काय बघतं आपली मॅप मॅप जास्त नो मॅपिंग आपल्याला एकदम परफेक्ट पाहिजे आपल्या डोळ्यासमोर आपला मॅप असा उभा राहायला पाहिजे असे प्रश्न हो विचारले विचारले ओके म्हणून दररोज तीन तीन चार चार पाच पाच मिनटं का होतात पण मॅपला म्हणजे डोळ्या काढून फक्त काढायचं ठीक आहे फायदा होतो पुढचं बघा महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे बघा आता जे आपल्याला एवढं माहिती आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यापासूनच पडतो एवढं आपल्याला माहिती आहे पण तर प्रमाण वगैरे जर आयोगान विचारलं तर मग उत्तर कसं द्यायचं बापा मग ते तेवढं तेवढं तर आपल्याला माहीत पाहिजे ना तर बघा मित्रांनो सर्वात जास्त निवृत्ती मोसमी वाऱ्यापासून पडणारा पाऊस किती मित्रांनो पासष्ट टक्के पन्नास टक्के पंच्याऐंशी टक्के का शंभर टक्के त्याचं उत्तर यायला पाहिजे मित्रांनो पंच्याऐंशी टक्के शंभर टक्के तर पडतच नाही ते शक्यच नाही आहे पन्नास टक्के एवढं कमी पण नाही पासष्ट टक्के पण नाही मग त्याचं उत्तर काय आपलं पंच्याऐंशी टक्के पाऊस पडतो किती पंच्याऐंशी टक्के निवृत्ती मोसमी वाऱ्यापासून पुढचं बघा काय म्हणतं की खालीलपैकी कोणते विधान विंध्य वी, प्रणालीला लागून म्हणजे लागू पडत नाही कशाला विंध्य प्रणालीला लागू पडत नाही म्हणतात ठीक आहे तर बघा आता विंध्य प्रणालीला लागू पडत नाही विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकाने बनली आहे तिची खोली चार हजार मीटरपेक्षा जास्त आहे या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात आणि ही प्रणाली जी आहे ती तांबड्या वाळूकाश्मासाठी प्रसिद्ध आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर लागू पडत नाही हा विंध्य प्रणालीला लागू पडत नाही असं आपण विचारलं तिची खोलीची हजार मीटरपेक्षा जास्त आहे हे बरोबर आहे या प्रणालीचे गंगेचे मैदान दख्खनचे पठार वेगळे होते हे पण बरोबर आहे हे दोन्ही पण ती वेगवेगळं करते आणि ही प्रणाली तांबड्या वाळू वाळूकाशासाठी ते प्रसिद्ध आहे ते पण बरोबर आहे परंतु विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकापासून बनलेली आहे हे चुकीचं आहे अग्निजन्य खडकाचा काही तिथं संबंधच नाही आहे विंध्य प्रणालीमध्ये म्हणून त्याचं उत्तर काय आपलं एक नंबर आहे पुढचं बघा आजचा आपण लास्ट प्रश्न महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे बघा ठिबक जी जलसिंचन आहे ती कोणत्या पिकासाठी उसासाठी कापूस फलोत्पादन का तेलबिया मित्रांनो एवढं लक्षात असलं पाहिजे की यार ऊसासाठी ठिबक सिंचन कस का उपयोग ठरला उसाला जास्त पाणी लागतो ठिबक सिंचनचा सिंचन जर पाणी दिलं उसाल ना तर ऊस वाढणारच नाहीच एवढं त्याला कारण त्याला पोषक कल्लंय पाणी लागतं उसाला म्हणून ऊस येऊ शकत नाही काप कापसाला म्हणू शकतो आपण मराठवाड्यात या साईडला कापसाला जास्त ठिबक सिंचन यूज करते कारण पाऊस कमी असतो परंतु त्या प्रमाणात म्हणजे जेवढं म्हणजे उपयुक्त आपल्याला एकदम उपयुक्त पाहिजे म्हणजे आपण कापसाला देतो तेल बियाला पण देतो परंतु सगळ्यात जास्त उपयुक्त ठरतं फलोत्पादनला कशाला फलोत्पादनला लक्षात ठेवा सर्वात जास्त फलोत्पादनला त्याला हॉर्टिकल्चर असं आपण म्हणतो त्याचसाठी ते जल सिंचन आपण ठिबक सिंचन किंवा ड्रिप वगैरे हो आपण त्याला म्हणतो ना ते त्याच्यासाठी सर्वात म्हणजे कारगर ठरतं ठीक आहे म्हणजे याचा अर्थ कापसाला तेल बियाला उसाला लोक देत नाही असं तर मागणी आहे उसाला पण देतात बरं का असं नाही आहे उसाला पण देतात कापसाला देतात तेल बिया देतात पण सर्वात जास्त उपयुक्त करायला ठरतं फलोत्पादनलाच ठरतं आणि त्याच्यामुळं तर फलोत्पादनचं काय होतं की आपलं जे, जे प्रोडक्शन आहे म्हणू शकतो आपण किंवा त्याचं हो उत्पादन म्हणू शकतो आपण ते जास्त होतं ओके एवढं लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो आपण हे वीस प्रश्न बघितले याच्यातून आपल्याला नक्की एक दोन मार्काचा तरी फायदा होईल येणाऱ्या कंपनीला आणि त्याच्यातून जे काही फॅक्च्युअल प्रश्न ते पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि काही जे कन्सेप्ट्युअल प्रश्न असेल तर ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्या ओके तर थँक्यू मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि काही माझ्याकडून काही चुकी झाल्या असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला विचारलं ना त्याचं सुद्धा उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या ओके थँक्यू मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र